अक्रॉस्टेटच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये किंवा चर्चेच्या कार्यक्रमातून आम्ही आजच्या राजकीय परिस्थितीचा मागोवा घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्याबरोबर बातचीत करणार आहेत श्री उदय नरे सर. सर, तुम्हाला काय वाटतं की आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये म्हणजे कोणाचं सरकार स्थापन होईल असं वाटतं? महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल लागून एक हप्ता झाला तरी सुद्धा आज सरकार कोण स्थापणार याविषयी जनतेमध्ये शंका निर्माण झाली. याचं मुख्य कारण म्हणजे शिवसेना भाजपा युती केली आणि युतीला बहुमत मिळालं तरी सुद्धा हे सरकार स्थापन होऊ शकत नाही. याचं पहिलं कारण भारतीय जनता पक्ष, त्याची आकडेवारी पहिली 105 आमदार त्यांचे, त्याबरोबर त्यांचा मित्रपक्ष म्हणजे युतीतील सर्वात महत्वाचा घटक शिवसेना, यांना 56 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस यांना 54 जागा आणि काँग्रेस यांना 44 जागा. संख्याबळ पाहता शिवसेना भाजप युती दुसऱ्या दिवशी सरकार स्थापन करू शकत होतं, परंतु यांची गाडी कुठे अडली माहितीये? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होता? भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांची मागणी होती की मुख्यमंत्री हा आमचा म्हणजे भाजपचाच असला पाहिजे. आणि या ठिकाणी शिवसेनेच्या युवा शक्तीची मोठी ताकद युवा सेनेच्या वतीने निर्माण झाली आणि पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील एक व्यक्ती उदयास आली, ते म्हणजे आदित्य ठाकरे. आणि आदित्य ठाकरे यांच्या रूपाने नवी शक्ती नवी उभारी शिवसेनेला मिळाली. त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरे होणार. आणि हाच जो प्रश्न निर्माण झाला यामुळेच आजचं सरकार जे स्थापन आहे ते स्थापन करण्यासाठी अडचण निर्माण होती. पण सर, शिवसेनेवर कुठेतरी अन्याय झालाय असं म्हटलं जातं, असं वातावरण आहे आज, तर खरंच शिवसेनेवर अन्याय झालाय असं म्हणता येईल का? म्हणजे 2014 पासून ते 3 निवडणूक आणि आजची निवडणूक त्यामध्ये असं म्हणता येईल आज शिवसेनेवरती अन्याय झालाय जर आपण पाहिलं. आज जर बाळासाहेब ठाकरे असते, प्रमोद महाजन असते, गोपीनाथ मुंडे असते, त्याचे मात्र जे नेते जे होते ज्यांनी शिवसेना भाजपा युतीची एक भरभक्कम अशी मोठ निर्माण केली होती, तसे आता वातावरण राहिले नाही. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची जी धुरा सापडली अत्यंत चांगल्या रीतीने अत्यंत कठीण परिस्थितीत पण शिवसेनेला उभारी दिली. परंतु भारतीय जनता पक्षाने नेहमी शिवसेनेला छोटा भाऊ म्हणून वागणूक दिली. आता तरी सध्या 1995 फॉर्म्युला वापरा. त्यानंतर त्यांनी 2014 सांगितलं होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी वाटणी झालेली आहे, जी मागणी झालेली आहे, त्यामध्ये समासमान 50-50 असं एक वातावरण निर्माण केलं होतं. परंतु आता हे 50-50 अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचं हे 50-50 धोरण होतं का हे कोणालाच माहिती नाही. त्यांचं मत आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याचं आम्हाला माहिती नाही. यामुळे 50-50 फॉर्म्युला काय असेल हे फक्त दोनच व्यक्तीला माहिती आहे, ते म्हणजे अमित शहा आणि उद्धव ठाकरे. सर्वसामान्य शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते, जनता आणि पत्रकारांना याबद्दल कोणतीच माहिती नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला काय आणि या फॉर्म्युल्यानुसार जर जो वागत नसेल तर नक्की शिवसेनेवरती अत्याचार. पण सर, कालपर्यंत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते की आमचं ठरलंय, म्हणजे निवडणूक होईपर्यंत आमचं ठरलंय, असंच त्यांचं उत्तर होतं. म्हणजे नक्की काय ठरलंय आणि मग त्यावेळी शिवसेनेला हे सगळं मान्य होतं का? आपण जे पाहिले एक्झिट पोल जे पाहिले आणि भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास होता की 150 आसपास त्याला जागा मिळू शकतात. सोबळावर जरी लढले किंवा युतीमध्ये तरी कडे 170 जागा शिवसेनेला, म्हणजे 220 पर्यंत आकडा त्यांचा जाईल असा त्यांचा अंदाज होता. परंतु सगळे एक्झिट पोल जे आहेत ते खोटे ठरले. जर त्यांना 125 जागा मिळाल्या असत तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला आपल्या विचारात सुद्धा घेतलं असतं, गिनतीत सुद्धा केलं नसतं. कारण आता शिवसेना जी आहे त्याचं संख्याबळ पाहिलं आणि काँग्रेसचं संख्याबळ पाहिलं, राष्ट्रवादीचं काँग्रेसचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार भरवू शकतं. परंतु सन्माननीय सोनिया गांधी यांनी सांगितलं की काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची युती करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचे जे भूमिका आहे ती शेवटपर्यंत कोणालाच कळलेली नाही. कारण गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं, कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक. परंतु आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, त्यामुळे शिवसेना भाजपा युतीशिवाय कोणताही पर्याय समोर राहिलेला नाहीये. जर शिवसेना भाजपा युती सरकार बनवू शकत नसेल तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार कोणाचं बनणार हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि पुनश्च निवडणूक घेणं
एक राज्याला परवडणार नाहीये, त्यामुळे शिवसेना भाजपला जरी इच्छा नसेल तरी एकत्र येऊन आपली युती करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायला लागलाय। ते 2.5 वर्षासाठी असेल किंवा 5 वर्षासाठी असेल हे काळच ठरवेल, पण त्यांना सरकार हे बनवावाच लागेल, कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता शिवसेना भाजपा समोर नाहीये। कारण श्रीमती सोनिया गांधी यांनी जाहीर केलेलं आहे आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत। शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यांनी त्यांचा नेता अजितदादा पवार यांना निवड केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ही राजकीय धुळवड जी चालली आहे ती लवकर थांबली पाहिजे असं मला वाटतं। पण शिवसेनेकडे दुर्लक्ष करून म्हणजे भाजप आपलं सरकार पुढे नेऊ शकेल अशी आजची परिस्थिती आहे का? 2014 त्यांनी तसंच केलं होतं, शिवसेना अत्यंत गोवन खाते दिली होती। केंद्रामध्ये पण शिवसेनेचे 18 खासदार असताना एकच त्यांचा उमेदवार त्यांनी मंत्री म्हणून दिलेला आहे, आणि त्याच्या विरोधात रामदास आठवले कोणताही खासदार नसताना कोणतीही संख्याबळ नसताना ते सुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत। राज्यामध्ये पण त्यांनी पाहिलं गेल्यावेळी 2014 नेहमी शिवसेना भाजपाच्या याच्यामध्ये कुरुबुरी चालू होत्या, मग आरेचा प्रश्न असो किंवा कोकणातील प्रश्न असो किंवा अनेक जे प्रश्न असतील त्याच्यावरती शिवसेना भाजपाचं एकमत कधीच झालं नाहीये। अनेकदा शिवसेने जाहीरपणे केलं वक्तव्य केलं की आम्ही आमचे राजीनामे खिशात घेऊन फिरतोय। एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड सुद्धा झाली होती। असं असताना तरी शिवसेना भाजपा हे सरकार 5 वर्ष चाललेले आहे, कारण त्याला पर्याय नव्हता, आणि आता तर त्याही पेक्षा भीषण अवस्था झालेली आहे। शिवसेना भाजपला कोणताही पर्याय नाहीये, त्यांनी आपलं सरकार तयार करावं आणि जनतेला सक्षम मुख्यमंत्री द्यावं आणि महाराष्ट्राची सेवा करावी, याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्या समोर। पण आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रादेशिक पक्ष जरी असला तरी तो सबळ पक्ष आहे, मग आणि वारंवार आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेने नव्हतं घेतलेलं आहे, याही वेळी अशी वेळ येईल का? शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रात नाही, देशामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक राज्यामध्ये हे प्रादेशिक पक्षांशी युती करूनच सरकार चाललेलं आहे। आता तो जमाना गेला की एकच सरकार एकच पक्षाचं बनवू शकतोय, केंद्रामध्ये काय आता लकीली बा मोदी लाटेमुळे ते सर्व शक्य झाले, परंतु काश्मीरमध्ये सुद्धा म्हणा, तामिळनाडूमध्ये म्हणा, गोव्यामध्ये म्हणा, सर्व ठिकाणी त्यांना युतीचंच सरकार बनवावं लागते करावे लागते। त्यामुळे शिवसेना प्रादेशिक पक्ष असला तर एक सक्षम पक्ष आहे, भारतीय जनता पक्षा खालोखाल केंद्रामध्ये सुद्धा सर्वात मजबूत पक्ष म्हणून शिवसेनाची गिनती येते। त्यामुळे शिवसेना प्रादेशिक पक्षाचा लेबल न लावता त्याची संख्याबळ पाहता त्याची ध्येय धोरणे पाहता त्यांनी त्यांच्याशी छोटा भाऊ मोठा भाऊ असं कलह न करता जनतेची सेवा करण्यासाठी लवकरात लवकर एक सक्षम सरकार द्यावं अशी आमची। आताच आपण चर्चा केली आणि त्यानुसार आपण पाहिलं की शिवसेना आणि बीजेपी यांनी एकत्र येऊनच आज सरकार स्थापन करणं ही आज काळाची गरज आहे, आणि मला वाटतं महाराष्ट्रीय जनता सुद्धा त्याचं नक्कीच स्वागत करेल अशी आपण आशा ठेवूया। आणि आजची मुलाखतीचा मला असं वाटतं की लवकरच आपल्या समोर अशी गोष्ट आहे, महाराष्ट्र जनतेच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र येत आहोत, ही घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल।